ओमायक्रॉन संदर्भात पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये एक आढावा बैठक झाली. नियमांची अंमलबजावणी, आरोग्य सुविधा आणि सज्जतेचा या बैठकीमध्ये आढावा घेतला. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये सध्या सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित आहेत आणि दुसऱ्या लाटेतली पुनरावृत्ती टाळण्यासाठी ही बैठक झालेली आहे. देशातल्या ओमायक्रॉन ग्रस्तांची संख्या 200 पार गेलेली आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये सर्वाधिक ओमायक्रॉन ग्रस्त आढळलेले आहेत आणि या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी दिल्लीमध्ये आढावा बैठक घेतली. ओमायक्रॉनमुळे आरोग्य यंत्रणेवर किती ताण पडू शकतो आणि त्यादृष्टीनं प्राणवायूचा पुरवठा, औषधोपचार या सुविधांची किती तयारी करावी लागेल या दोन्ही मुद्द्यांवर चर्चा झाली. तर दुसऱ्या लाटेतल्या संकटाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीमध्ये केंद्रानं राज्यांना काही सूचना केलेल्या आहेत. तर पाहूया या नेमक्या काय सूचना केलेल्या आहेत. नाईट कर्फ्यू लावा, गर्दीच्या कार्यक्रमांवर निर्बंध लादावेत. केंद्रानं स्वतः राज्यांना हे मार्गदर्शन केलंय. कोरोना रुग्ण वाढले तर कंटेनमेंट झोन, बफर झोन तयार करा. टेस्टिंग आणि संपर्कात आलेल्यांवर लक्ष ठेवण्यावर विशेष लक्ष द्या. ICMR आरोग्य मंत्रालयाच्या गाईडलाईन्सनुसार घरोघरी जाऊन रुग्णांचा शोध घ्यावा. RT-PCR टेस्टची संख्या वाढवावी. हॉस्पिटलमध्ये बेड, ॲम्ब्युलन्स, आरोग्य उपकरणं वाढवण्यावर भर द्यावा. ऑक्सिजनचा बफर स्टॉक बनवा आणि 30 दिवसांच्या औषधांचा साठा करून ठेवा. लोकांना सतत माहिती दिली जावी, अफवा पसरू नयेत याची काळजी घ्यावी. राज्यांनी 100% लसीकरणावर लक्ष केंद्रित करावं. सर्व पात्र लोकांना 2 डोस मिळालेत का हे तपासण्यासाठी घरोघरी जाऊन अभियान राबवावं. सह्याद्रीची उंची म्हणजे नाताचा सण आता तोंडावर आलेला आहे आणि राज्यामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसते. त्यामुळे राज्य सरकारनं ख्रिसमसचा सण साजरा करणाऱ्यांसाठी गाईडलाईन्स जाहीर केल्यात. ओमायक्रॉनचा धोका पाहता अधिक काळजी घ्यावी असं आवाहन केलंय. चर्चच्या क्षमतेपेक्षा 50% उपस्थितीची मर्यादा घालून देण्यात आली आहे आणि यासह अनेक निर्बंध लावलेले आहेत. जळगाव जिल्ह्यातला कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यामध्ये 6 जानेवारीपर्यंत निर्बंध घातलेत आणि या कालावधीमध्ये 5 किंवा 5 पेक्षा जास्त लोकांच्या जमावाला पोलीस परवानगीशिवाय सभा घ्यायला किंवा मिरवणुका काढण्यासाठी बंदी घालण्यात आली. हा आदेश शासकीय कार्यक्रम, प्रेतयात्रा यांना लागू राहणार नसल्याचं जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी कळवलं आहे. देशातली ओमायक्रॉन ग्रस्तांची संख्या 200 पार गेली आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये सर्वाधिक ओमायक्रॉन ग्रस्त आढळलेले आहेत आणि या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आढावा बैठक घेतली आहे. ओमायक्रॉनमुळे आरोग्य यंत्रणेवर किती ताण पडू शकतो आणि त्यादृष्टीनं प्राणवायूचा पुरवठा, औषधोपचार या सुविधांची किती तयारी करावी लागेल या दोन्ही मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे